कलावंत कसा व्हायला पाहिजे, कसा घडला पाहिजे, शारीरिक दृष्ट्या अत्यंत सकारात्मक, अंतर्बाह्य सगळं आत असतं ते बाहेर दिसतं हे कायम लक्षात ठेवा. बाहेरचं सगळं पोकळ आहे, नाक ओठ डोळे तुमच्या त्वचेचा रंग इसमें कुछ मजा नाही आहे, हे सगळं उजळून काढायचं असेल ना तर ते आतलं फार, आतला आत्मा जो आहे, आतलं जे आहे ते फार सुदृढ स्वच्छ सुंदर सत्यम शिवम सुंदरम सारखं जर असेल तर तुम्ही उत्तम छान दिसायला लागता. त्यासाठी उत्तम वाचन ही दोन स्तोत्र रोज खणखणीत आवाजात म्हणायची, हळूहळू ते प्रसन्न व्हायला लागतात. हा जो फरक आहे ना, हा आता म्हटलं तो आहे, चार फुटावर तू बसलायस पण तिथून इथे यायला 40 वर्ष लागतात, 35 वर्ष लागतात. हा रियाज आहे, हे जे 35 वर्षाचा रियाज आहे, मग हा आवाजामध्ये दम प्राप्त होतो. मग नुसतं आवाजाने ओळखतात लोक, शरद पंशी बोलतात का रे, आवाज ही एक आयडेंटिटी तयार होते, डोळे ही एक आयडेंटिटी तयार होते. मग नाना पाटेकरचा आवाज डोळे झाकून कळतो आपल्याला, सांगावं लागत नाही. बच्चनचा आवाज सांगायला लागत नाही कोण आहे ते, तो म्हणतो मी अमिताभ बच्चन बोल रहा हूं, खरी गरज नाही त्याला सांगायची, ती त्याचा विनम्रता आहे. ती तू वकील आहे का डॉक्टर आहे का तू बिझनेसमॅन आहे, त्याच्या व्यवसायाचा त्याच्या व्यक्तिरेखेवर परिणाम होत असतो. त्या प्रत्येक प्राणायामाच्या प्रकाराचे शारीरिक दृष्ट्या किती आणि कसे फायदे होतात हे अत्यंत लॉजिकल सायंटिफिक, ह्याच्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही, काही नाही. ते पटवून देतात आणि ते शिकवतात आणि लाखो माणसं त्यांच्या समोर बसून ते प्राणायाम करत असतात. तर तुम्ही एक सुरुवातीला 4 दिवस ते जर समजून घेतलं मग ते लावायची गरज नाही, तुमचं तुम्हाला यायला लागतं. ते हे 15 दिवस मी प्राणायामाचे हे सगळे प्रकार केले, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मी करायचो. अभिनय वाचा शुद्धी भाषा आवाज सगळं नंतरचं डेकोरेशन आहे, त्याच्यावर मात करता येते, कुठल्याही जगातल्या गोष्टीवर मात करता येते, त्याच्यासाठी प्रचंड जिद्द असावी लागते. प्रसिद्धी पैसा समृद्धी ही सगळी सूर्य घेऊन येतो तुमच्याकडे. असं कितीही जागरण झाली, कितीही मेहनत झाली, कितीही कष्ट झाले तरी कायम चेहरा फ्रेश ताजा तवारा दिसतो, चेहऱ्यावरती ते एक तेज येतो. ते तेज येण्यासाठी व्यायाम, मी छान आकर्षक दिसला पाहिजे. तुम्ही कधी 24 तासात कधी घराच्या बाहेर पडाल त्यावेळेला तुम्ही नेहमी छान दिसला पाहिजे, तुमच्याकडे बघून समोरच्या 1000 माणसांना असं प्रसन्न वाटलं पाहिजे. एक ओंकार म्हणावे लागतील तुम्हाला, प्राणायामाला दुसऱ्या जगात पर्याय नाही. प्राणायामाचे 5 प्रकार आहेत, तेवढे फक्त मी एकदा दाखवतो, मग तुम्ही रोज उठून हे प्रकार सगळे करायचे. असं छान ताठ बसा, मांडी घालून सगळ्यांनी असे हात ठेवा,